राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्याशिवाय किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही भाजपाशी चर्चा देखील करणार नाही अशा वल्गना उद्धव ठाकरे करत होते। मात्र आता युती करताना शिवसेनेने मांडवली केली का याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला देणे आवश्यक आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे। मुळातच खरं ह्या युतीबद्दल जो काल त्याबद्दल मी माझी प्रतिक्रिया दिलीच आहे। कालपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला निर्लज्जापासून सर्व प्रकारच्या उपमा देऊन झाल्या होत्या, तर जी घटना पुलवामाला घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम भारतीय जनता पक्षाने करू नये इथपर्यंत अशा प्रकारचं वाईट लिखाण सुद्धा सामन्यातून काढलं आणि अशा स्थितीमध्ये मला एवढी चिंता आता की सामना पेपर कोण वाचणार आहे। खरं म्हणजे ज्या मुद्द्यावर सामना पेपर तर खप होता, परंतु हे सगळं ज्यावेळी म्हणजे ह्या सगळ्या राज्यामध्ये काय चाललंय ही जनता आता शिवसेनेला भाजपला प्रश्न विचारते। कारण पहिले मंदिर ती सरकार राम मंदिराचं बांधकाम सुरू झाल्याशिवाय किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय त्याचं सुद्धा करायला आम्ही करणार नाही अशा प्रकारची वल्गना उद्धव ठाकरेंनी केली होती। दसरा मेळाव्याला जी बरोबर मी म्हणजे भाषण मी ऐकत होतो, आता लोक मला पाठवत आहेत व्हॉट्सअपवर जुन्या त्यांच्या सगळ्या वल्गना त्यांनी केलेल्या, ते पाहिल्याच्या नंतर आज कोणत्या मुद्द्यावर यांनी खरं युती केलेली आहे, काय चिरीमिरी घेतली, ती चिरीमिरी घेतली का मांडवली गेली का याचे उत्तर आता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला देण्याची आवश्यकता आहे।